Un bebé. चहा कसा झालेला आहे? आणि छान वाटते ना? हो, रिफ्रेशिंग वाटत आहे. बबलू, शशी, गुगल पे करा तुला तुझे घेतात. चहा कसा झालाय? काय कॉमेडी चहा झाला, काय भारी चहा झाला, मध्ये एक नंबर. कसा वाटला आजचा अनुभव? एवढं काय इंटरेस्टेड वाटलं नाही. प्रेज द लॉर्ड. हॅपी लाईफ विथ रुथमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल. तर हे आहे पन्हाळागडावरील नेहरू उद्यान. तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, त्यामध्ये आम्ही पन्हाळागडावर केलेली थोडीफार मज्जा मस्ती आणि थोडेफार जे म्हणजे स्पॉट बघितले ते दाखवलेले आहेत. आता दुपारची वेळ झालेली आहे आणि आम्ही जेवणासाठी नेहरू उद्यानमध्ये आलेलो आहोत. तिथे सुंदर बसण्याची सोय आहे आणि छान थंड वाटतं. बाथरूम वगैरे आहे किंवा पाण्याची देखील भरपूर सोय आहे, त्यामुळे फॅमिलीसोबत आलात तर बऱ्याच नवीन येणाऱ्या लोकांना हे माहीत नसतं. आम्हीही पहिल्यांदाच आलेलो आहोत आणि हे बघा, येताना सोबत आम्ही चटई वगैरे आणलेली, पेपर आणलेले आणि घरातूनच जेवण बनवून आणलेलं. तर बघा, आम्ही आता आलेलो आहे गार्डनमध्ये. आणि इकडे बघा बाबा, हाय करा बाबा. आणि इकडे आहे बबलू काका. बबलू काका हाय कर. आणि इकडे आमची रानू उमा, दे उमा. चला आता नंतरचा तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. आम्ही मी असं तिकडं इकडं तर रेल्वे जात आहे, रेल्वे जाणार, मग तिकडनं तुम्हाला व्हिडिओ दाखवणार. तर अशीची ब्लॉगिंग तुम्ही बघितलेली आहे आणि छान सगळेजण मी मस्त असे गोल करून बसलेलो. तर येताना मस्त फोडणीचा भात म्हणजेच प्लेन पुलाव आणलेला, लोणूने प्लेन पुलाव केलेला. मी डाळ बटाट्याची आमटी केलेली. जाऊ जाऊ मी बबलू बाजू आता हाय कर. तर सगळेजण आम्ही छान गोल करून जेवायला बसलेलो आणि बाहेरचं जेवण्यापेक्षा घरातून ज्यावेळेस आपण एखादं काहीतरी करून नेतो तर त्याचा गोडवा वेगळा असतो. तर प्रत्येकाने थोडं थोडं काहीतरी आणलेलं. तर आम्ही ज्यावेळेस पण फॅमिली ट्रिपला जातो किंवा कुठेही काही कार्यक्रम असतो तर ठरलेले म्हणजे लोणू त्यांच्या घरातले आणि आम्ही. तर लोणूने भात आणि करून आणलेला आणि मी डाळ बटाट्याची आमटी केलेली, थोडं रात्री अंड्याचं सुक्क असं केलेलं ते देखील घेऊन आलेलो आम्ही. लोणचं होतं, पापड होतं आणि मम्मीसाठी आणि सासरे पप्पांसाठी त्यांना शुगर असल्यामुळे चपाती घेऊन आलेलो. तर सकाळी उठून एवढा सगळ्यांसाठी चपाती आणणं काही शक्य नव्हतं किंवा आणली तरी एवढं करून खात नाही, गरमी आहे त्यामुळे भात आमटी वगैरे खायला आवडतं. आणि हे बघा, तर आम्ही जेवतानाच शूट करत होतो आणि तिकडे शशींचं काय सुरू होतं ते बघा. आणि संपूर्ण फॅमिलीसोबत कुठेतरी जातानाच छान वाटतं आणि हा आयुष्यातला पहिलाच असा अनुभव होता, इतकी छान धमाल केलेली. तर मस्त वाटलं, अजिबात किरकिर झाली नाही, रखरख झाली नाही, सगळेजण होतो आणि सगळेजण एन्जॉय करत होते. तर जेवण तरी झालेलं आहे, आता मम्मीचं एकटीचंच राहिलेलं आहे शशींचं, कारण शशी आशिषला भरवत होते. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि निवांत म्हणलं थोडा वेळ बसूया. तर घरात असो, बाहेर असो, मेडिकलमध्ये असो, आम्हाला क्वालिटी टाईम खूप असं स्पेंड करायचा असतो. तर लोकांना प्रश्न पडेल त्यांना वेळ मिळतो की नाही काय माहिती. तर सगळेजण क्वालिटी टाईम स्पेंड करत आहोत आणि सगळे लांब आहेत, सगळे डिवाइड झालेले आहेत. सावली आहे, बेंचवर बसलोय आणि खूप साऱ्या आठवणी एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. तर छान वाटतंय बघा, तोडायच्या प्लॅन मध्ये नाही आहेत कोण. हॅलो पप्पया. पप्पा कसं वाटतंय, निवांत? एकदम निवांत, छान छान वाटतंय, एकदम गारगार वाटतंय, गारगार वाटतंय झाडाखाली. आता कसं वाटतंय गारगार वाटत, आता कसं वाटतंय गारगार वाटतंय तसं का? आणि ते आलेले आहेत आमच्या आई. कसं वाटतं
शेरशी बसत का शेरशी? तर मस्त निवांत गप्पा मारत बसलेलो, भारी वाटत होत. जे नेहरू उद्यान आहे तिथे ही छान मस्त फुलराणी अशी ट्रेन आहे, फुलराणी असं नाव लिहिलं त्याच्यावर. आणि 20 रुपये तिकीट आहे, लहान असो किंवा मोठे सगळ्यांसाठी 20 रुपये तिकीट आहे. आणि आम्ही फुल फॅमिलीने एन्जॉय केलेलं, फक्त मम्मी आणि आमचे सासरे पप्पा नव्हते, नाहीतर कामी नव्हत्या, म्हणजे माझी ननंद होती, शशी होते, पप्पा, आई होते, सगळी मुलं होती, मी, लोनू, भारी एन्जॉय केलं, प्रतीक्षा होती, तर फुल फॅमिली होती, एक दोन मेंबर सोडले तर भारी वाटलं खरंच. म्हणजे कधीतरी असं, म्हणजे आपलं वय विसरून किंवा मोठेपणा विसरून लहान मुलांसारखं वागण्यात ना मजा वेगळी असते. हे आयुष्य सुरूच असतं धगधगीचं, पण त्यातनं होईल तितका आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि आजचा खरंच अनुभव खूप वेगळा आणि खूप छान होता. ते बघा फुल फॅमिली इथे जमलेली आहे आणि छान माकडांना खायला वगैरे देत होते. तर आपण कोणाशी कसं वागतो तसंच आपल्याला पण ती वागणूक भेटते. लोणू कसं वाटतंय? छान वाटले ना? आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही पूर्ण तयारीनिशी आलेलो, तर हा छोटा तुम्हाला अटॅच सिलेंडर दिसतोय गॅस. तर असं ठरवलेलं की बघू, एक वेगळा अनुभव घ्यायचा होता. आणि बाहेर असं आल्यानंतर आज आम्ही ठरवलेलं कुठेच बाहेरचं काय खायचं नाही असं विकतचं, तर जेवण तर घराकडून घेऊन आलेलो. आणि हा छोटा सिलेंडर आणलेला आहे आणि टोप, म्हणजे पातेलं, पाणी, चहा पावडर, साखर, वेलची, आलं, दूध पण आणलेलं थर्मासमधून. तर हा एक अनुभव भारी होता. तर इकडे मी चहा बनवते सगळ्यांसाठी. तर आता 4:30 झालेले आहेत आणि संध्याकाळच्या चहाची वेळ झालेली आहे. तर भारी वाटतं, कधी कधी असं वाटतं की सगळं काय घ्यायचं कंटाळा येतो, पण टेम्पोतून आलेलो त्यामुळे जागाही पुष्कळ होती. तर कधीतरी हा अनुभव घेतला पाहिजे, फॅमिलीसोबत बाहेर गेल्यानंतर फुल असं एन्जॉय केलं पाहिजे. तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल, आता चहा प्यायला 10 रुपये पण नाही आहेत का तुमच्याकडे? तर असं नाही आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या अशा आठवणीत राहतात आणि एक वेगळा अनुभव येतो. तर जसं नाही का वनभोजन असतं किंवा रानात जाऊन बरेच लोक असं तिथल्या तिथे चुलीवर जेवण बनवतात, खातात, असं काहीतरी वेगळा अनुभव घ्यायचा होता. आम्ही असं ठरवलेलं की जेवण देखील बाहेर जाऊन बनवायचं, पण आम्हाला बाहेर पडताना उशीर झालेला खूप. तर हा खरंच खूप, म्हणजे खूप भारी अनुभव होता. तर सगळ्याच गोष्टी पैशांवर अवलंबून असतात असं नाही काय, जेवणही बाहेर भेटतं आणि चहाही बाहेर करता येतो. पण एक वेगळा अनुभव वाटला आणि इतकं सगळे खुश झाले आणि आठवणीत राहण्यासारख्या गोष्टी होत्या. आणि त्यामुळेच मी म्हटलं, आयुष्यात पहिल्यांदाच अशी फॅमिली ट्रिप केली असणार, तर आपलं कुटुंबसोबत असेल आणि वेळ असेल तर काय भारीच वाटतं. आणि देवाच्या नावाला धन्यवाद की आज खरंच खूप छान अनुभव भेटला. आणि नेहमी ठरलेलं आहे बाहेर कुठे जाऊ किंवा काय पण घरी असो तर सगळ्या गोष्टींची जास्तीत जास्त जबाबदारी माझ्याकडे असते. पण आता इथून पुढे असं ठरवलेलं आहे की थोडंफार कमी करायचं, खूप धावपळ आणि धगधग होते. तर फक्त मी माझ्यासाठी एक सुट्टी काढायचं असं म्हणते, म्हणजे ती फक्त मला एन्जॉय करायची आहे. तर हे बघा, थर्मसमधून सकाळी गरम दूध करून घेतलेलं, थर्मसमध्ये दूध व्यवस्थित राहतं. तर बघा, आम्ही पूर्ण तयारीनिशी आलेलो आहोत.
तर कधी कधी बघणाऱ्यांना ह्या गोष्टी इतकं काय त्याच्यात मोठं असं वाटतं, पण जो अनुभव आपण स्वतः घेत असतो त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप मोठा आनंद भेटतो, तर भारी वाटलं. आणि विशेष म्हणजे आज सासर माहेर सगळेजण एकत्र होते त्यामुळे खूप छान वाटलं. तर चहा गरम होतो तोपर्यंत इकडे बघा इलू झोपलेली आहे. कसं आम्ही तयारी निश्चित आलेलो आहोत बघू शकताय तुम्ही. हो हो घातलं डाला. तर हे बघा मस्तपैकी आल्याचे चहा उकळते आणि चहाचा वास सगळीकडे सुटलेला आणि येणार जाणारे लोक बघत होते आमच्याकडे. चहामध्ये दूध घालते आणि दूध छान राहिलेलं, त्यामुळे जर तुम्हाला असं बाहेर जाताना लहान मुलं वगैरे जरी असतील तर थर्मसमधून दूध घेऊन जायचं, थोडीफार सोय असेल तर काही प्रॉब्लेम वाटत नाही. सगळेजण छान खुश होते आणि आई पप्पांना देखील भारी वाटलं, कारण त्यांच्यासाठी देखील वेगळा अनुभव होता. तिकडे असताना देखील त्यांना कुठे नाही जायला भेटत, तर ताई पण आलेल्या, त्यामुळे सासू सासरे ननंद एकदम खुश झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही सगळेच जणच. तर अगदी प्रोफेशनली जसे चहावाले चहा बनवतात हे बघा तसं सुरू आहे माझं. चहा झालेली आहे आणि यूज अँड थ्रो चहाचे कप देखील आम्ही घेऊन आलेलो. आणि चहा चवीला देखील इतका भारी झालेला विचारायला नको. आणि असं असतं ना की बाहेर गेल्यानंतर एखाद्या गोष्टीची चव वाढते आणि गोडवा वाढतो, त्यामुळेच सांगते की तुम्ही देखील असं फॅमिलीसोबत छान एन्जॉय करा. त्या सगळ्यांनी मिळून काम केलं तर काहीच कठीण वाटत नाही आणि असे अनुभव असायला पाहिजे. रोजचं आयुष्य आपण जगत असतो, रोजच्या त्याच गोष्टी तीच धावपळ, तर थोडा वेळ दिला पाहिजे. तर आज खरंच अविस्मरणीय अशी ही ट्रिप झाली आमच्या आयुष्यातली. तर यापूर्वी इकडे तिकडे भले गोव्यासारख्या ठिकाणी पण आम्ही गेलो, पण आम्ही तिघे चौघं असं वगैरे जायचो, पण आज सासर माहेर हे सगळं संगम आणि आमचं कोकण कोल्हापूर फॅमिलीचं कॉकटेल आम्ही सगळेजण गेलेलो, धमाल वाटली, खूप छान वाटलं. तुम्ही देखील असे क्षण एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पन्हाळ्याच्या बागेमध्ये येऊन आम्ही बनवलेले आहे चहा. तर आम्ही कंजूस होत असं नाहीये, पण हा एक वेगळा आनंद असतो आणि एक वेगळा अनुभव असा, खूप छान वाटत. आम्ही पितो चहा, तुम्ही पहा. तर असा काही वेगळाच अनुभव यायला पाहिजे. तुम्ही पण फॅमिली सोबत कुठेतरी गेला तर काहीतरी वेगळं ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न. घरातनं बाहेर पडल्यापासून कुठलंच काही बाहेरचं असं खाल्लेलं वगैरे नाहीये आणि सगळं घरच्या घरी जेवण बनवून आणलेलं आणि आता चहा देखील बनवलेली आहे. मला सांगायचं ना साईड आणि भारी वाटतंय, आज वेगळं वाटतंय. बोला. आम्ही रोज घरात चहा पितो, पण त्याच्यापेक्षा या बागेतला चहा जो झाला एकदम छान झाला, सुपर झाला, व्हेरी गुड झालाय. ओके. चहा पिल्या पिल्या आलेली शिशु जन्म काय सर्व झोप चहा कसा झालेला आहे आणि छान वाटते ना. हो रिफ्रेश बबलू शशी गुगल पे करा तुला चहा कसा झालाय. काय कॉमेडी चहा झाला, काय भारी चहा झाला मध्ये एक नंबर. आई पप्पा सगळ्यांनी अर्ध अर्ध घ्या. आणले खायला घ्या की बिस्किट नाही त्याच्या दिलूसाठी मी एकच आणलेली बिस्किट ते ह्याने खाल्ली लहान पुरग्याने. आपण सर्वजण नेत्र जातो आणि परमेश्वराकडे पाहतो. आकाश आणि पृथ्वी बनवणाऱ्या माझ्या स्वर्गीय बाप्पा, पुन्हा एकदा प्रभु परमेश्वर आम्ही सर्वजण मनपूर्वक तुझ्या पवित्राच्या रांगोळीतो, नकमस होतो, दीन नम्र होतो. प्रभु सकाळपासून आता आम्हाला प्रत्येक सांभाळ केलास, आमच्या जीवनात सांभाळ केलास प्रभु. आमचं प्रभु या ठिकाणी उठणं बसणं चालणं खाणं पिणं सर्व काही तुम्ही आशीर्वादित केल्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ता मनापासून तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो.
तर एखाद्या कामाची सुरुवात कुठलीही असो प्रार्थनेनेच होते. आम्ही घरातून बाहेर पडताना प्रार्थना केलेली आणि आता दिवसभर देवाने आमचा छान सांभाळ केला तर आम्ही बाहेर पडताना देखील प्रार्थना करतो. तर ज्या गोष्टी आहेत त्या आहेत, बाकीच्या गोष्टी जरी असल्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये देखील तितकंच महत्त्व असणं खूप गरजेचं आहे. तर प्रार्थना झालेली आहे, आम्ही आता जायला निघालेलो आहोत आणि जवळपास सगळा प्रपंच घेऊनच आम्ही घरातून बाहेर पडलेलो. तर गाडीमध्ये बसण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून मस्त गाद्या वगैरे छान अरेंज केलेल्या आणि बाकी सामान वगैरे. तर बघता बघता वेळ कसा गेला समजलंच नाही, पण खूप छान वाटलं. कसं वाटलं आजचा अनुभव? एवढं काय इंटरेस्टेड वाटलं नाही असं मी का म्हणू, सर नीट तुम्हाला घ्यायची. तर यांचं नेहमीचंच आहे, काहीतरी नीट विचारलं तर त्यात काहीतरी वाकडेपणा बोलायचा असतो, त्यामुळे कधी कधी नवऱ्यांना जबरदस्ती व्हिडिओमध्ये घ्यायलाच नको असं वाटतं. तर आजचा अनुभव खरंच खूप छान होता. पुढचे व्हिडिओ देखील येतील, ती धमाल बघण्यासाठी आणि आमच्या फॅमिलीचे बॉन्डिंग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जे काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. स्टे हेल्दी, स्टे कनेक्टेड, स्टे हॅपी, गॉड ब्लेस यू ऑल. व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. उद्या व्हिडिओ कंटिन्यू येईल, नक्की बघा.